नमस्कार मित्रांनो, मी शोम पवार। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या 6 वस्तू मिळणार आहेत। त्या 6 वस्तू नक्की कोणत्या आहेत, काय काय मिळणार आहे, कधी मिळणार आहे ते आपण जाणून घेऊयात। मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो पाहूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024, श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा। आता काय आहे निर्णय ते जाणून घेऊयात। श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे। साखर असेल, खाद्यतेल आहे, चणा डाळ आहे, रवा आहे, मैदा आहे आणि पोहे आहे, अशा 6 वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे। आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्री धारकांना मिळणार आहे। राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे असतील, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL असेल किंवा केशरी असेल या सर्व शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। या आनंदाचा शिधा वितरकांकरिता येणारा जो काही खर्च आहे तो 549.86 कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे। आनंदाचा शिधा प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच ग्राहकांना 100 रुपये देऊन या 6 वस्तू मिळणार आहेत। या 6 वस्तू 22 जानेवारीपासून सर्व रेशन कार्ड धारकांना इथे देण्यात येईल। जे काही रेशन कार्ड धारक आहेत, जे रेशन घेतात, त्यांना या 6 वस्तू देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने हा मंत्रिमंडळ महत्त्वाचा निर्णय होता। हा व्हिडिओ आपल्या रेशन कार्ड धारकांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।